लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी साजरी. महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान संस्थेचे प्रेरणास्थान माननीय उल्हासदादा पवार, संस्थेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉ व्ही एस अंकलकोटे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने व शैक्षणिक संचालक माननीय उत्तम चव्हाण सर यांच्या नियोजनाअंतर्गत दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी राजर्षी शाहू विद्या मंदिर, बालवाडी विभाग, शांताबाई शिवराम पवार महाविद्यालय व विलासराव देशमुख विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ शाकिरा इनामदार, उपप्राचार्या चैताली पाटोळे, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैष्णवी देसाई, राजर्षी शाहू विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका मिनल साने व बालवाडी विभाग प्रमुख राणी पाखरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मराठी विषयाच्या प्राध्यापिका अश्विनी बदाणे यांनी आपल्या प्रास्ताविकात महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचा उद्देश म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संस्कार रुजवणे हाच होय, तसेच लोकमान्य टिळकांवर महाभारताच्या अभ्यासाचा प्रभाव होता. उद्वरेत दात्मनात्मन या गीतेतील वाक्यातून आपलाच उद्धार आपण करावा असे भारतवासियांना टिळकांनी उपदेश केला, तर 100 वर्ष उलटूनही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे त्यांच्या साहित्य संपदेतून जिवंत आहेत असा उल्लेख केला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ शाकिरा इनामदार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या कार्यावर कार्ल मार्क्स व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. ते औपचारिकरित्या शाळेमध्ये फक्त 1.5 दिवस गेले होते, पण जीवनाच्या अनुभवाच्या शाळेत त्यांनी खूप काही शिकत गेले आणि याच मधून त्यांनी 35 कादंबऱ्या, 21 कथासंग्रह आणि 300 पेक्षा जास्त पोवाडे, लावणी, छक्कडण इतर साहित्य निर्माण केले याची माहिती दिली व संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे साहित्य चळवळीला मार्गदर्शक ठरले होते. ते थोर समाजसेवक, प्रतिभाशाली लेखक, कवी, साहित्यिक व लघुकथाकार होते. त्यांच्या लेखणीने समाजातील सर्व स्तरांमध्ये जनजागृतीचे काम केले. त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 1961 साली मिळाला. अण्णाभाऊ साठे यांचा प्रवास फक्त राज्यापुरता, देशापुरता मर्यादित नव्हता, तर तो परदेशापर्यंत म्हणजे रशियापर्यंत जाऊन पोहोचला. कारण रशियामध्ये मॉस्को येथे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण अगदी नुकतेच झाले. म्हणजे साहित्य हे किती अमर्यादित जाता साता समुद्रापलीकडे पोहोचते हेच खरे. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्वाचे नाव आहे. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या कार्यामध्ये सहभाग घेतला. टिळकांनी सर्वसामान्यांना एकत्रित करून इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी जो उत्सव सुरू केला तो म्हणजे गणेश उत्सव. एकत्र या, संघटित व्हा व अन्यायाविरुद्ध लढा हा जणूका त्यांचा उद्देश होता असे मार्गदर्शन करून महामानवांना विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील इंग्लिश विभागाच्या प्राचार्या नंदा बेले यांनी लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान व शिवशाहीर म्हणून ओळखले जाणारे अण्णाभाऊ साठे यांनी शिवाजी महाराजांवर अनेक पोवाडे लिहिले आहेत व ते युवकांना मार्गदर्शक आहेत असं मत मांडून कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.